भरपूर वेळेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दे देखील या घडामोडी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अर्जुन धरणतुंगा ज्यावेळेला कॅप्टन होते मुरली विरुद्ध अशाच रिव्हर्स स्ट्रोक साठी कदाचित हा क्षेत्रक्षक सजवलेला असेल परंतु फुलटोस बॉल यावेळेला बॉल जातोय शक्ती षटकारासाठी मिड विकेटच्या वरतून सहा धावांसाठी षटकार क्षेत्रक्षण तर चांगलं सजवले परंतु मधला मौलेश पटेल पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला यावेळेला बॅट्समन गैसुद्दीन शेख ने एक्स्ट्रा कव्हरला शेतरक्षक तैनात आहे तिथे एकच धाव मिळते या स्ट्रोक वर मन पहिला बॉल फेस करण्यासाठी तयार होतोय लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय जॉली बॉई चा अगेन्स्ट फुलटोस बॉल आणि यावेळेला अतिशय चांगला फटका लॉफ्टेड शॉट इथे पाहायला मिळाला स्क्वेअर लेगच्या वरतून शक्ती षटकार पाच धावा पाच गडी इथे मात्र बाद झालेत सातवं षटक कम्प्लीट झालंय शेवटचं षडक प्रगतीपथावर पहिला बॉल पिच होता ऑन साईडला खेळून काढलाय कॉर्नर रिजन मध्ये येतोय वेगानं ऑन वरून तोपर्यंत दुसरी धाव इथे कम्प्लीट केली जाते बॅट स्कोरेशी इंदापूरचा टोस बॉल आणि यावेळेला बरोबर गैसुद्दीन तेवीस वर आणखीन एक फुलटोस आणि आणखीन एक चांगला फटका आणि तिथे बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या वरतून सहा धावांसाठी शक्ती छाट चर्चा क्रिकेट वर त्यांची असते हुक करण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने टाकलेला हा बॉल एक रन तर इथे कम्प्लीट केली आहे आतापर्यंत धावसंख्या एकशे आठ रनवर